नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. राज्यातल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तब्बल 26 नगरपंचायतींवरती राष्ट्रवादी काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादीचे तब्बल 347 उमेदवार निवडून आलेत. राज्यातल्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मदतीनं हे यश मिळवलंय. शिवसेनेच्या मदतीनं राज्यात सत्तेत आलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सुसाट सुटल्याचं कालच्या निकालातून स्पष्ट झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी राजकारणामध्ये यशस्वी प्रवेश केलाय. कवठे महाकाळ नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं असून रोहित पाटील यांचा विजय झालाय. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनलनं 10 जागा जिंकल्यात तिथे, तर दुसरीकडे शेतकरी विकास पॅनलनं 6 आणि 1 जागेवरती अपक्ष उमेदवार निवडून आलाय. विजय कवठे महाकाळमधल्या सर्वसामान्य जनतेचा विजय, त्यामुळे मला निश्चितपणाने विश्वास आहे. ज्या लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही लढत होतो, त्या प्रश्नांना आम्ही कुठेतरी येणाऱ्या काळात न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करू. विरोधक कोण आहेत, किती आहेत, हे प्रश्न गौण आहेत. लोकांचा आशीर्वाद आणि पाठिंबा घ्यायचा हे एकच उद्दिष्ट आणि ध्येय आम्हा सर्वांचं होतं, आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही आमची वाटचाल ठेवली आणि लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. वॉर्डामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत. शहराच्या दृष्टिकोनातून कॉमन डेव्हलपमेंटचे वेगळे प्रश्न आहेत आणि ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नक्कीच प्रयत्न करू. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी ज्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक प्रतिष्ठापणाला लावली होती त्या जागेवरती भाजपचा पुन्हा पराभव झाल्याचं दृश्य आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं पुन्हा एकदा निर्विवाद असं वर्चस्व राहिलंय. कारण आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार किंवा एकूणच निकालानुसार एकूण 17 जागांपैकी रोहित पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत उमेदवारांचा 11 जागांवरती विजय झाला. एका जागेवर राष्ट्रवादीचा बिनविरोध विजय झालेला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीनं एकूण 12 जागा आपल्या खिशात घातल्यात. तर राम शिंदे यांच्या गटाला अवघ्या 2 जागांवरती समाधान मानावं लागलं. गवगवीत यश मिळायचं कारण एकच, नागरिकांचा आमच्यावर असणारा विश्वास. तिथे असणारे नागरिकांनी, तिथे असणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जे सर्व उमेदवार आहेत, त्यांना मनापासून लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रेम दिलं, विश्वास व्यक्त केला. तिथे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मनापासून त्या ठिकाणी काम केलं. आदरणीय अजितदादांचं मार्गदर्शन हे आम्हाला होतंच आणि थोरात साहेबांचं पण मार्गदर्शन होतं आणि अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मिळून एकत्र लढत ती लढली. तर भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला. गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये भाजपला बहुमत मिळालं आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष हा चौथ्या स्थानी गेला. 2017 भाजपला 65 जागा अधिक मिळाल्यात असं फडणवीस म्हणाले. नगरपंचायत निवडणुकी आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे आणि म्हणून पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या जनतेचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या टीमला मी या ठिकाणी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. कोकणातल्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं होतं आणि कोकणातल्या 17 नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं तब्बल 95 जागा जिंकलेल्या आहेत. तर शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं 65 जागा मिळवल्या. एकट्यानं निवडणूक लढवलेल्या भाजपला 49 जागांवरती विजय मिळवता आला, तर चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसचे उमेदवार 30 जागा जिंकले. एकंदरीतच महाविकास आघाडीच्या खात्यात तब्बल 201 जागा आल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेनं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जोरदार मुसंडी मारली. या विजयावर उदय सामंत यांनी समाधान व्यक्त केलं. तर देवगड नगरपंचायतीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली होती आणि आमदार नितेश राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणारी ही निवडणूक त्यांना गमवावी लागली. त्यावरून शिवसेनेचे प्रचार प्रमुख संदेश पारकर यांनी जोरदार टोला लगावला.
देवगढ़ सारखी नगरपंचायत जी कायमस्वरूपी भाजपाच्या ताब्यामध्ये होती, ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यामध्ये होती, ती देखील शिवसेनेच्या ताब्यामध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो. कुडाळमध्ये देखील भाजपाला रोखण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. दोडामार्गमध्ये आमचे 2 सदस्य होते, ते आम्ही 7 पर्यंत पोहोचलेलो आहोत. वैभववाडीमध्ये 1ही सदस्य नव्हता, ते आम्ही 7 पर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि वैशिष्ट्य असं आहे की ज्या देवगड नगरपंचायतीमध्ये 1ही सदस्य हा शिवसेनेचा नव्हता, ते शिवसैनिकांच्या कष्टामुळे आणि विशेषतः संदेश पारकर म्हणून जे तिथले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देवगड नगरपंचायत लढलेलो होतो. त्याच्यामध्ये आम्ही फार मोठं यश प्राप्त केलेलं आहे. या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. आदरणीय आमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब हे लोकप्रिय मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे आहेत. या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आहेत. या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत साहेब आहेत. या सगळ्या नेतृत्वाखाली जो काय आम्ही या शहरवासियांना जो शब्द दिला आहे तो शहरवासियांना तो विकासाचा शब्द आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार. 60 कोटी रुपयाची नळ योजना ही या देवगड जामसंडे नगरपंचायतीला दिली जाईल आणि पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल. कोकणानंतर आता पाहूयात मराठवाड्यातल्या निकालाची बातमी. राज्यात जसे निकाल लागले तसे निकाल मराठवाड्यातमध्ये सुद्धा पाहायला मिळाले. मराठवाड्यात 8 जिल्ह्यांमधील 23 नगरपंचायतींसाठी मतदान झालं. त्यात भाजपनं सर्वाधिक 88 जागांवरती विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार 62 जागांवरती विजयी झाले तर शिवसेनेच्या उमेदवारांनी 53 जागांवरती आपला भगवा फडकवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यामध्ये मतदारांनी 42 जागा टाकल्या. भाजपला सर्वाधिक 88 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला एकत्रितपणे तब्बल 157 जागांवरती विजय मिळवता आला. बीड जिल्ह्यातल्या निवडणुका नेहमीच चुरशीच्या होत असतात आणि यावेळी सुद्धा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांच्यातच राजकीय संघर्ष होता. मात्र यावेळी पंकजा मुंडे यांनी बाजी मारली. आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायतींमध्ये भाजपनं एकहाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. हा पराभव पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जातोय आणि या विजयानंतर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्याची संधी काही सोडली नाही. लोकांमध्ये निराशा झाली बऱ्याच ठिकाणी. जसं आता आपण बघितलं बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण चा निर्णय विरोधात गेल्यानंतर ज्या जागा आम्ही ठरवल्या होत्या ज्या ओबीसी आरक्षणाने लढायच्या त्या भारतीय जनता पार्टीने सगळ्या ओबीसीलाच दिल्या, तिथे आम्ही बदल केला नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसनी मात्र बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर जागांमध्ये बदल केला. स्वतः जिल्हाध्यक्षांच्या मुलीची पण ही ओबीसी आरक्षणातली जागा होती जी नंतर त्यांनी बदलून लढली. त्याचा परिणाम मला वाटतं बघायला मिळाला आहे त्यांना. लोकांना ते आवडलेलं नाही. लोक म्हणतात अंतिम निर्णयापर्यंत थांबायला पाहिजे होतं आणि जे निर्णय ठरले होते आधी जे उमेदवार ठरले होते तेच कायम करायला पाहिजे ही लोकांची मनस्थिती होती. मुळामध्ये हा निकाल जर पंकजा मुंडे असं म्हणत असतील तर त्यांनी केजमध्ये एक कमळ सुद्धा का उभं केलं नाही. केजमध्ये त्यांना त्यांच्या पक्षाचं चिन्ह देण्या इतपत सुद्धा उमेदवार मिळाला नाही. ज्या केजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी 5 जागा जिंकल्यात आणि 2 नंबरला आज तो पक्ष आहे. काँग्रेस सुद्धा 3 नंबरला गेलेला आहे. बोदवडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर झाली आणि या ठिकाणी भाजप शिवसेना छुप्या युतीचा राष्ट्रवादीला फटका बसला. एकनाथ खडसे यांचा होमग्राऊंडवरती पराभव झाला. तर पराभव हा आम्हाला मान्य नसून मान्य आहे आणि आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं एकनाथ खडसे म्हणाले. तर शिवसेनेनं जळगाव जिल्ह्यामध्ये बोदवड नगरपंचायत निवडणुकीतून वर्चस्व सिद्ध केलेलं आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून बोदवड नगरपंचायतीवरती सेनेचा भगवा फडकलाय आणि बोदवडचा राहिलेला विकास पूर्ण करू असं देखील ते म्हणाले. या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की बोदवड नगरपालिकेची पहिलेपासूनच वातावरण यामध्ये बदल झालेला होता आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी बोदवड नगरपालिकेवर बोदवड पंचायत स्थापन झाल्यानंतर पहिल्या वेळेस शिवसेनेने निर्वाध बहुमत मिळवलेलं आहे आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये बोदवडचा राहिलेला जो विकास आहे तो निश्चितपणाने पूर्णपणे करू आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ही एकमेव नगरपंचायतची निवडणूक असल्यामुळे शिवसेनेने जळगाव जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा मिळाल्या, शिवसेनेला 9 जागा मिळाल्या आणि 1 जागा भाजपला मिळाली. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या ज्या 2 जागा आहेत त्या एक ईश्वर चिठ्ठीने गेली
आणि एक फार कमी मताधिक 6 मतांनी त्या ठिकाणी पडले. बाकीच्या जागा त्या ठिकाणी पडल्या. काही ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची एक छुपी युती होती. परवा दिवशी 2 दिवस आधी गिरीश महाजन आणि तेथील स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील या दोघांची या संदर्भातली बैठक झाली होती. दोघांनी त्या ठिकाणी तिघही पक्षांनी या ठिकाणी चांगल्या रीतीने शक्ती खर्च केली. आता पुढच्या महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. येत्या सोमवारपासून राज्यामध्ये शाळा सुरू करण्यात याव्यात असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार असल्याचं राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय आणि मुख्यमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतील असं त्या म्हणाल्या. राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होते ही सकारात्मक गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं तर शाळा सुरू करण्याबाबत पालकांकडून मागणी होत असल्याचंही त्यांनी म्हटलं. बोलण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर पालकांची सुद्धा आता एक मागणी जोर वाढू लागली, कारण का कोरोनाची संख्या ज्यावेळेला सुरुवातीला वाढत होती त्यावेळेला शाळा बंद करायचा निर्णय घेण्यात आला. आता कोरोनाची रुग्ण संख्या जी आहे ती राज्यात कमी होताना दिसून येते. कशा पद्धतीनं आता पुढची पावलं असणार आहेत, शाळा सुरू होतील का राज्यातल्या? आपल्याला सुद्धा माहिती आहे की ज्यावेळी रुग्णसंख्या वाढली त्यावेळी आम्ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि मधल्या काळामध्ये शिक्षक तज्ज्ञांचं असेल, समाज माध्यमाच्या माध्यमातून असेल किंवा इतरही मंडळी असतील, पालक मंडळी असतील, सर्वांचं म्हणणं असं आलं की आता रुग्णसंख्या कमी झालेली आहे त्यामुळे आपण शाळा सुरू कराव्यात. मला सर्वांना एक नम्रतेने सांगायचं आहे की आम्ही कुठलेही निर्णय घेत असताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे अभ्यासपूर्वक पूर्णपणे मॉनिटरिंग करूनच आम्ही ह्या गोष्टीचा जे आहे तो निर्णय घेत आहोत आणि शासनाची ती पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे आणि म्हणून सावधतेनेच आपण प्रत्येक ठिकाणी पावलं उचलली आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भामधलं आम्ही मधल्या काळामध्ये काही तज्ज्ञांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या आणि त्यांच्या माध्यमातून एक सूचना आम्हाला प्राप्त झाली की हे अधिकार स्थानिक प्रशासन स्थानिक लेवलला द्यावे, कारण काही ठिकाणी असं आहे की रुग्णसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी शाळा सुरू करू नये, पण काही ठिकाणी जिथे रुग्णसंख्या आणि अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं सुद्धा नुकसान होऊ नये, कारण जिथे सुविधांचा अभाव आहे, जिथे इंटरनेटचा अभाव आहे किंवा जिथे लाईटचा अभाव आहे त्या ठिकाणी तरी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत राहिलं पाहिजे अशी मागणी काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही तज्ज्ञांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली आणि त्याच तऱ्हेचा प्रस्ताव आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेला आहे की या शाळा सुरू करण्याचे अधिकार जे आहेत ते स्थानिक प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना द्यावेत आणि ते करत असताना वॅक्सिनेशनवर भर द्यावा. जे 15 ते 18 वर्षाचे विद्यार्थी आहेत शाळा लेवलला करता तर फारच उत्तम आहे असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. त्याचबरोबर आम्ही त्यांना असं सांगतोय की जे आमचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांना दोन्ही वॅक्सिनेशनवरती कंपल्सरी करून त्याच्या बाबतीमध्ये घ्यावं आणि ज्या SOPs आणि ज्या गाईडलाईन्स कोविडच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाल्या त्याच पूर्णपणे त्याचं पालन करण्यासंदर्भामध्ये आम्ही सांगत आहोत. त्यामुळे कुठल्याही तऱ्हेचं आम्ही असं कुठलीही घाई न करता कुठल्याही करता पूर्णपणे अभ्यासपूर्वक कोविडचे प्रोटोकॉल पाळूनच शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही सांगणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये नुसते आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेली आहे. पुढच्या आठवड्यात त्यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात परवानगी द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. मला वाटतं त्या संदर्भामध्ये ते सकारात्मक निर्णय घेतील आणि ते आम्हाला कळवतील. धन्यवाद ताई. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह विशाल पाटील, News18 लोकमत, मुंबई. पुढची बातमी पुण्यातल्या बालेवाडी परिसरातून 11 जानेवारीला स्वर्णव चव्हाण या 5 वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण झालं होतं. आपल्या काळजाचा तुकड्याचा शोध घेण्यासाठी पालकांनी पोलिसांच्या मदतीनं शोध मोहीम सुरू केली होती. हवे तितके पैसे घ्या मात्र माझ्या लेकराला सोडा अशी आर्त विनवणी त्याच्या पालकांनी सोशल मीडियावरून केली होती. इतकंच काय तर स्वर्णवला ताप आला असल्यास त्याला कोणतं औषध आवडतं त्याचा फोटो पोस्ट करत तेच औषध अपहरणकर्त्यांनी त्याला द्यावं अशी आर्त साथ सुद्धा त्याच्या पालकांनी घातली होती. सलग 8 दिवस स्वर्णवचा शोध सुरू होता. जवळपास 300 पोलीस स्वर्णवचा शोध घेत होते आणि काल दुपारी अचानक एका व्यक्तीनं स्वर्णवला वाकडजवळच्या पुनावळे इथल्या लोटस पब्लिक स्कूलजवळच्या इमारतीच्या वॉचमनकडे सोडलं. मी थोड्या वेळात येतो तोपर्यंत मुलाला सांभाळा असं त्या व्यक्तीनं सांगितलं. मात्र बराच वेळ झाला तरी ती व्यक्ती आलीच नाही. त्यात स्वर्णव रडायला लागला. त्याचं रडणं ऐकून तिथे लिफ्टसाठी काम करणारे कारागीर आले आणि त्यांनी स्वर्णवची बॅग तपासली. त्यात त्याच्या वडिलांचा नंबर होता. त्यावरून स्वर्णवचा शोध लागला. आज आमचं बा आमचं सुखरूप घरी वापस आलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचे नाही का मनापासून आभार व्यक्त करतो. प्रत्येकानं ज्ञात प्रत्येकानं जे ज्याला जसं शक्य असेल त्याने प्रत्येकाने प्रार्थना केलेली आहे की बा वापस या. त्या प्रार्थनेला आज यश मिळालेलं आहे.
आणि आज आमचं बाळघरी सुखरूप मिळालेलं आहे. त्याप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट सीपी साहेब ॲडिशनल सीपी साहेब जॉईंट सीपी साहेब प्रत्येकाने डीसीपी साहेब क्राईम रेग्युलर प्रत्येकाने ईच अँड एव्हरी पर्सन प्रत्येक पोलीस डिपार्टमेंट असो किंवा बाकीचे प्रायव्हेट प्रत्येक माणसाने मनापासून काम केलेलं आहे. आज दुपारी एका संशयित व्यक्तीनं तो अपहरण करता आहे असू शकतो, अपहरण करताना साथीदारही असू शकतो, त्यानं एका व्यक्तीकडे या मुलाला सुपूर्द केलं आहे. मुलगा अतिशय सुखरूप आहे. मुलाची मुलाच्या आईवडील डॉक्टर आहेत, त्यांनी त्याची तपासणी केली आहे. पुन्हा आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे तपासणी करतो आहे. मुलगा अतिशय सुखरूप आहे, त्याला कुठल्याही जखमा वगैरे नाहीत. पण याच्यातलं जे सत्य आहे ते उघडकीस आणण्याचं जे आव्हान आहे ते अजूनही आमच्यासमोर आहे आणि आम्ही अगदी अंतिम टप्प्यात आहोत. या क्षणाला आम्ही आमच्यासमोर सोबत कोणते लीड होते, त्यामध्ये आम्ही काय तपास केला, कुठे स्टक झालो, कुठे पुढे गेलो, या गोष्टी सांगण्याचा मोह जरी होत असला तरी तो मोह टाळणं आवश्यक आहे. तपास तर आमच्या चालू आहेत आणि सगळे आतापर्यंत व्यवस्थित आहेत. आता सध्या काही सांगणे उचित होणार नाही. आपण एक नक्की आहेत की 2-3 दिवसामध्ये तुम्हाला सगळे डिटेल आम्ही सांगूया. सगळे खुश आहेत, सगळे हॅपी आहेत. तो माणूस पारखिणीत गेला, पारखिणीतून माझ्याकडे आला. मी इथंच बसलेलो, इथं माझ्याच हातात आणि मी तर थांबला आणि थांबून मला म्हणतो जेवण झाला का, म्हणलं जेवण झालं. आणि पुढच्या मुलाला बसून मला म्हणतो याला सांभाळा. मी आत्ता आलो ब्रिज पण जोच गेला तर मी थोडं असं बघितलं एखाद्या ह्याच्या बाद काही नाही बघ, माझा कपडा नाही देण्यात ना काही नाही, निस्ते डोळे दिसत होते तुझे कोणचं तरी मास तुझ्या. अज्ञात व्यक्तीने दादाराव जाधव नावाच्या व्यक्तीकडे त्या मुलाला सोडलं आणि तो निघून गेलेला आहे. नंतर त्या दादाराव जाधव नावाच्या वॉचमॅनने एका सहकाऱ्यामार्फत मुलाच्या पिशवीत असलेल्या आयडेंटिटी कार्डवरून मुलाच्या आईवडिलांना संपर्क साधला. संपर्क साधल्यानंतर मुलाचे आईवडील हे पुणे पोलीस यांना घेऊन या ठिकाणी आले व त्या मुलाची ताब्यात घेऊन सुखरूप सुटका करून घेऊन गेलेले आहे. आरोपी आहे त्याचा अद्याप आमच्याकडे शोध चालू आहे. पुढची बातमी. साताऱ्यातून वनरक्षक महिलेला मारहाण झाली. सिंधू सानप असं महिलेचं नाव आहे. माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीनंही बेदम मारहाण केली. सानप या 3 महिन्यांच्या गर्भवती आहेत. डोक्यामध्ये दगड मारल्यानं सानप गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना देखील मारहाण करण्यात आली आहे. मजुरांच्या वादावरून ही मारहाण झाली. माजी सरपंच रामचंद्र जानकरा विरोधात गुन्हा दाखल झालाय. ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. आता एक मोठी बातमी मुंबईकरांसाठी, ती ही खुश खबर, कारण मुंबईमध्ये कोरोनाची लाट आता ओसरत चालली आहे. मुंबई महानगरपालिकेनं हायकोर्टात तशी माहिती दिली. आसपासच्या परिसरातली स्थिती सुद्धा आता नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होतीये, त्यामुळे मुंबईत कोरोनाची लाट नियंत्रणात आली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या प्रश्नाचं उत्तर मुंबई महानगरपालिकेनं मुंबई हायकोर्टात दिलंय. मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही असं महापालिकेनं हायकोर्टात सांगितलं. बातमी क्रीडा विश्वातून. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानं निवृत्तीची घोषणा केली. ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी गेलेल्या सानियानं 2022 हा तिच्या करिअरचा अखेरचा मौसम असेल असं सांगितलं. म्हणजेच यावर्षी सानिया अखेरची टेनिस कोर्टात दिसेल. बुधवारी सानिया मिर्झाला महिला डबल्सच्या पहिल्या राऊंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सानिया आणि युक्रेनच्या नादिया किचेनोकच्या जोडीचा स्लोवेनियाची तमारा जिडान्सेक आणि काजा जुवानच्या जोडीनं 4-6-6-7 असा पराभव केला. त्याचसोबत सानिया महिला डबल्सच्या पहिल्याच मुकाबल्यात हरून स्पर्धेबाहेर झाली. असं असलं तरी सानिया ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिक्स डबल्समध्ये खेळताना दिसेल. या बातमीसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूयात स्पीड न्यूज.